नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लांबी वस्तुमान धारकता वेळ चलन इत्यादी राशीचे मापन मेजरमेंट ऑफ लेंथ मास कॅपॅसिटी टाइम मनी एटसेट्रा या आठव्या टॉपिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ह्या टॉपिकमध्ये आपण या, या दिलेल्या सर्व राशी मोजण्यासाठी कोणती एकक असतात ते आपण बघणार आहोत आणि त्या एकमेकांचं एकमेकांमध्ये एक कन्वर्जन कसं असतं ते सुद्धा बघू आणि मग त्यावर आधारित आपण उदाहरणे बघू सर्वप्रथम जी राशी आहे तिचं नाव आहे लांबी इंग्लिशमधून आपण तिला काय म्हणतो लेंथ प्रमाणित एकक आहे लांबीचं कोणतं आहे मीटर लांबीला आपण काय म्हणू शकतो अजून अंतर सुद्धा म्हणू शकतो लांबी अंतर यांचं प्रमाणित एकक काय मीटर स्टँडर्ड युनिट ऑफ लेंथ इज काय आहे मीटर तर शंभर सेंटीमीटरचा काय बनतो एक मीटर बनतो आणि एक हजार मीटरचं काय बनतो एक किलोमीटर हंड्रेड सेंटीमीटर इज इक्वल्स टू वन मीटर आणि वन थाउजंड मीटर इज इक्वल्स टू वन किलोमीटर हे लक्षात ठेवायचं आपल्याला मीटरचं सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर शंभरने गुणाकार करावा आणि सेंटीमीटरच्या मीटरमध्ये करायचं असेल तर शंभरने काय करायचं आहे भाग द्यायचा आहे अशा प्रकारे यांचं आपल्याला एकमेकांमध्ये कन्वर्जन करता येतं पुढील राशी बघू आपण वस्तुमान याला जाऊ अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं वजन इंग्लिशमधून आपण वस्तुमानाला मास म्हणतो आणि वजनला काय म्हणतो वेट याचं प्रमाणित एक कोणतं आहे तर ग्रॅम स्टँडर्ड युनिट ऑफ वेट मास कोणतं आहे तर ग्रॅम एक हजार ग्रॅमचा काय बनतो एक काय बनतो किलोग्रॅम वन थाउजंड ग्रॅम इज इक्वल्स टू वन किलोग्रॅम पुढचं एक काय बघा धारकता इंग्लिशमधून आपण त्याला काय म्हणणार कॅपॅसिटी म्हणजे जे द्रव्य द्रव्यमापन असतं त्यालाच आपण काय म्हणणार धारकता प्रमाणित एक काय आहे द्रव्यमापनाचा कोणता आहे लिटर आहे स्टँडर्ड युनिट ऑफ कॅपॅसिटी इज काय लिटर एक हजार मिली लिटरचा एक लिटर होतो एक हजार मिलीलीटरचा काय होतं एक लिटर वन थाउजंड मिली लिटर इज इक्वल्स टू वन लिटर आणि त्यानंतर जर घनता दिली असेल व्हॉल्यूम दिले असेल घनफळ दिले असेल म्हणजे एक घनमीटर बरोबर किती असतं एक हजार लिटर म्हणजे एक घनमीटर एवढ्या व्हॉल्यूममध्ये एवढ्या घनफळामध्ये एक हजार लिटर एवढं काय मागतं द्रव्य मावतं त्यानंतर एक हजार घन सेंटीमीटर याच्यामध्ये किती मावतं एक लिटर मागतं वन मीटर क्यूब इज इक्वल्स टू वन थाउजंड लिटर आणि वन थाउजंड सेंटीमीटर क्यूब इज इक्वल्स टू वन लिटर म्हणजे घन मीटरला जर लिटरमध्ये करायचं असेल तर एक हजारने गुणाकार करावा आणि घन सेंटीमीटरला जर लिटरमध्ये करायचं असेल तर एक हजारने काय करायचं आहे भागाकार द्यायचा आहे पुढची राशी बघा वेळ इंग्लिशमधून आपण त्याला काय म्हणणार टाईम प्रमाणित एकक आहे वेळेचं कोणतं सेकंड स्टँडर्ड युनिट ऑफ टाईम कोणता आहे सेकंड साठ सेकंदाचा काय बनतो एक मिनटं बनतो साठ मिनिटाचा काय बनतो एक तास बनतो आणि चोवीस तासापासून काय बनतो एक दिवस त्यानंतर आठवडा आहे महिना आहे वर्ष आहे ते आहेच एका तासामध्ये किती सेकंद असतात एका तासामध्ये साठ मिनटं असतात आणि एका मिनिटामध्ये साठ सेकंद अशाप्रमाणे किती आहे छत्तीस सेकंद थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंद त्यानंतर चोवीस तास म्हणजेच काय एक दिवस एका दिवसामध्ये किती सेकंद असतात असा प्रश्न असेल तर चोवीस गुणिले तीन, तीन हजार सहाशे कारण चोवीस तास आहे आणि एका तासामध्ये किती असतात तीन हजार सहाशे सेकंद असतात तर टोटल किती होतं ते शहाऐंशी हजार चारशे एवढे सेकंद काय असतात एका दिवसामध्ये चोवीस तासामध्ये सिक्स्टी सेकंद इज इक्वल्स टू वन मिनिट सिक्स्टी मिनिट इज इक्वल्स टू वन आवर ट्वेंटी फोर आवर इज इक्वल्स टू वन डे वन आवर इज इक्वल्स टू थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंद अँड ट्वेंटी फोर आवर इज इक्वल्स टू वन डे इज इक्वल्स टू एटी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड सेकंड त्यानंतर पुढची राशी आहे चलन त्याला इंग्रजीमधून आपण काय म्हणतो करन्सी चलनाचं प्रमाणित एकक आहे रुपया स्टँडर्ड युनिट ऑफ करन्सी काय रुपीज तर शंभर पैशाचा काय होतो एक रुपया हंड्रेड पैसा इज इक्वल्स टू वन रुपी त्यानंतर मिलियन आणि बिलियन हा कन्सेप्ट काय असतो ते बघू एक मिलियन म्हणजे एकावरती सहा शून्य बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि एकावरती सहा शून्य म्हणजे आपण किती म्हणतो त्याला दहा लाख बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष म्हणजे दहा लाखाचा एक काय म्हणतो मिलियन बनतो त्यानंतर काय आहे बिलियन एक बिलियन म्हणजे एकावरती नऊ शून्य म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकावरती नऊ शून्य म्हणजे आपण त्याला काय म्हणतो एक अब्ज म्हणतो एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष, कोटी दस कोटी अब्ज एक अब्जला आपण काय म्हणतो एक बिलियन आणि एक हजार मिलियनचा काय बनतो एक बिलियन बनतो बिलियन नंतर काय असतं ट्रिलियन मग हे मिलियन बिलियन आणि पुढं काय आहे का ट्रिलियन आता हे झालं आपल्या सर्व राशी आणि त्यांची एकक आता यावर आधारित उदाहरणे आपण सोडवू उदाहरण नंबर एक एक टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात बहात्तर लिटर पाणी मावते या टाकीत टाकीच्या पाचशे नऊ भाग पाणी भरले आहे त्यातील तीनशे पाच पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल द कॅपॅसिटी ऑफ अ टँक इज सेवन्टी टू लिटर फाय बाय नाईन ऑफ द कंटेनर इज फिल विथ वॉटर इफ थ्री बाय फाईव्ह पार्ट ऑफ फिल वॉटर इज रिमूव्ह फ्रॉम टँक देन हाऊ मच वॉटर विल बी रिक्वायर्ड टू फिल द कंटेनर किंवा टँक कम्प्लिटली मग ते एक टाकी आहे ती जेव्हा काठोकाठ भरते तिचे किती पाणी व्यस्त बहात्तर लिटर म्हणजे त्या टाकीची एकूण क्षमता किती आहे तर बहात्तर लिटर एवढी टाकीची काय आहे एकूण क्षमता असं आपण म्हणू त्यानंतर त्या टाकीमध्ये टाकीच्या पाचशे नऊ भागात काय भरलेलं आहे पाणी भरलेलं आहे म्हणजे भरलेले पाणी बरोबर एकूण क्षमतेच्या किती भरले पाच छेद नऊ एकूण क्षमतेच्या किती आहे पाच छेद नऊ नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर आणि आठ गुणिले पाच आठ पंचे चाळीस म्हणजे त्या टाकीमध्ये चाळीस लिटर पाणी काय भरलेलं पाणी आता या भरलेल्या पाण्यापैकी तीन छेद पाच एवढं काय केलेलं आहे काढून घेतलेलं आहे मग बाहेर काढलेले पाणी बाहेर काढलेले पाणी एकूण किती होतं तिच्यात चाळीस लिटर एवढं पाणी होतं त्यापैकी किती बाहेर काढलं तर तीन छेद पाच भाग कशाचा चाळीसचा चाळीसचा तीन छेद पाच भाग पाच एक पाच पंचा चाळीस आठ त्रिक चोवीस मग चोवीस लिटर एवढं पाणी काय काढलं काढून टाकलं कशातलं चाळीस लिटरचं मग टाकीत शिल्लक किती राहिलं पाणी बघा टाकीत शिल्लक राहिलेले पाणी टाकीत किती पाणी होतं तर चाळीस लिटर पाणी होतं त्यापैकी चोवीस लिटर काय झालं काढून घेतलं म्हणजे टाकीमध्ये किती पाणी राहिलं तर सोळा लिटर एवढं पाणी टाकीत काय आहे शिल्लक आहे आता ते काठोकाठ भरायची आहे तर अजून किती लिटर भरावं लागेल तर काठोकाठ टाकीची क्षमता किती आहे तर बहात्तर लिटर मग काठोकाठ भरण्यासाठी घालावे लागणारे पाणी बरोबर बहात्तर वजा सोळा तर किती असणार आहे ते छप्पन्न लिटर बहात्तरमधून जेव्हा आपण सोळा वजा करतो उत्तर किती होतं छप्पन्न लिटर एवढं पाणी काय व्हायला टाकीत अजून लागेल बघा टाकीची एकूण क्षमता किती होती बहात्तर लिटर टोटल कॅपॅसिटी ऑफ टँक किती सेवन्टी टू लिटर्स भरलेलं पाणी फिल्डअप वॉटर किती होतं तर एकूण क्षमतेचा पाचशे नऊ भाग मग बहात्तरचा पाचशे नऊ भाग तर तो किती आला चाळीस लिटर बाहेर काढलेले पाणी रिमूड वॉटर ते कसं काढलं आपण एकूण टाकीमध्ये किती होतं चाळीस लिटर त्यापैकी किती बाहेर काढलं तर तीनशेत पाच चाळीसचा तीनशे पाच किती चोवीस लिटर म्हणजे चोवीस लिटर पाणी काय केलं बाहेर काढलंय मग चोवीस लिटर जेव्हा बाहेर काढतो आपण चाळीसमधून तेव्हा टाकीत शिल्लक राहिलेले पाणी किती राहील तर सोळा लिटर एवढं टाकीत काय आता शिल्लक राहिलेलं पाणी असेल मग काठोकाठ भरण्यासाठी अजून किती पाणी त्याच्यामध्ये भरावं लागेल काठोकाठ म्हणजे टाकीची एकूण क्षमता टाकीमध्ये एकूण किती पाणी बसतं तर बहात्तर लिटर त्यापैकी सोळा लिटर काय टाकी आहे टाकीत ऑलरेडी आहे बहात्तर वजा सोळा छप्पन लिटर पाणी आपण टाकीमध्ये अजून टाकलं तेव्हा ती टाकी काय करणार आहे काठोकाठ भरणार आहे उदाहरण नंबर दोन दोन, दोन रुपयाच्या एका एक नाण्याचे वजन बारा ग्रॅम आहे विकासकडे असलेल्या दोन रुपयाच्या नाण्यांच्या पिशवीचे वजन सहा किलोग्रॅम आहे तर त्या पिशवीत किती नाणी असतील द वेट ऑफ वन टू रुपी कॉईन इज ट्वेल्व ग्रॅम्स विकास हॅज अ बॅग ऑफ टू रुपी कॉइन्स विच वेज सिक्स के जी हाऊ मेनी कॉइन्स आर देअर इन द दे बॅग म्हणजे दोन रुपयाच्या एका एक नाण्याचे वजन किती सांगितले आपल्याला बारा ग्रॅम बघा दोन रुपयाचं जे एक नाणं आहे त्याचं वजन सांगितलं आहे बारा ग्रॅम तर विकासकडे दोन रुपयाच्या नाण्याची काय आहे पिशवी आहे आणि पिशवीचं वजन आपल्याला इथं दिलेलं आहे पिशवीचं वजन दिले किती दिलेलं आहे सहा किलोग्रॅम मग त्याच्यामध्ये दोन रुपयाची किती नाणी असेल ती आपल्याला शोधायची आहे मग आता हे सहा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ते आपल्याला शोधायला लागेल एक किलोग्रॅममध्ये किती असतात ग्रॅम तर एक हजार म्हणजे सहा किलोग्रॅममध्ये किती असणार तर सहा गुणिले एक हजार तर सहा हजार ग्रॅम असं पिशवीचं काय आहे वजन मग यामध्ये नाणी किती असतील एका नाण्याचं वजन किती आहे बारा ग्रॅम मग किती नाणी असतील सहा हजार बारा जर केलं तर आपल्याला काय मिळेल एकूण नाणी बघा एकूण नाणी बरोबर सहा हजार बागिले बारा बारा एक बारा बारा पंचे साठ शून्यशे शून्य शून्याशे शून्य काय राहिलं तिथं पाचशे मग सहा किलोग्रॅममध्ये किती नाणी बन बसणार आहे दोन रुपयाची तर पाचशे नाणी बसेल कसं तर एका नाण्याचं वजन किती असेल बारा ग्रॅम असेल तर किती बसतील पाचशे नाणी ती गावणारे सहा किलोग्रॅम मध्ये असतील तिसरा प्रश्न चार हजार तीनशे वीस ग्रॅम म्हणजे किती फोर थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी ग्रॅम्स इज इक्वल्स टू आता चार हजार तीनशे वीस ग्रॅम म्हणजे याला जर आपल्याला किलोग्रॅममध्ये मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्या चार हजार ग्रॅमचं किती होईल चार किलोग्रॅम पण या तीनशे वीस ग्रॅम तसेच राहतील मग आपण याला असं लिहू शकतो चार किलो ग्रॅम आणि तीनशे वीस काय आहे ग्रॅम असं पण लिहू शकतो किंवा आपण चार पॉईंट तीनशे वीस किलो ग्रॅम असं सुद्धा याला आपण लिहू शकतो मग चार हजार तीनशे वीस ग्रॅम म्हणजे काय तर चार किलो ग्रॅम तीनशे वीस ग्रॅम किंवा चार पॉईंट तीनशे वीस किलोग्रॅम मग आता हा शून्य आपण इथं काटून टाकू शकतो कारण या शून्यानंतर कुठलीही संख्या नाही चार पॉईंट बत्तीस ग्रॅम असं सुद्धा आपण याला म्हणता येईल एक आगगाडी पाच मिनिटात तीन किलोमीटर अंतर कापते तर तीन तासात ती किती अंतर कापेल अ ट्रेन ट्रॅव्हल थ्री किलोमीटर इन फाईव्ह मिनिट्स हाऊ मच विल इट ट्रॅव्हल इन थ्री आवर्स पाच मिनिटात तीन किलोमीटर तर तीन तासात किती अंतर जाईल असं या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय म्हणजे बघा याला आपण कसं सॉल्व करणार पाच मिनिटामध्ये किती तीन किलोमीटर एका बाजूला आपण काय लिहिणारे मिनिटं लिहिणारे एका बाजूला काय लिहिणार आहे आपण अंतर लिहिणारे मग पाच मिनिटात किती तीन किलोमीटर तर तीन तास म्हटलं इथं तीन तास न लिहिताना आपल्याला काय लिहावं लागेल इथं मिनट लिहावं लागेल तर तीन तास बरोबर किती मिनटं तर एका तासामध्ये किती मिनटं असतात साठ तर तीनमध्ये किती असणार साठ गुणिले तीस एकशे ऐंशी मिनिटं तीन तासामध्ये राहतील मग पाच मिनिटात तीन किलोमीटर तर एकशे ऐंशी मिनिटात किती किलोमीटर हे आपल्याला शोधायचं आहे किती म्हणजे काय घेतलं आपण तिथे एक्स तर यामध्ये काय असतं यांचा तिरकस गुणाकार कसा असतो सारखा क्रॉस मल्टिप्लिकेशन इज सेम तर पाच गुणिले एक्स बरोबर तीन गुणिले एकशे ऐंशी असं इथं राहणार आहे आता एक्सची किंमत आपल्याला शोधायची आहे मग एक्स आपण इकडे ठेवणार तीन गुणिले एकशे ऐंशी इकडं आहे आणि हा पाच इकडे कशामध्ये येतो गुणाकारामध्ये इकडे पाठीला कशामध्ये जाल तर बागकारामध्ये आता हा भागकार आपल्याला कम्प्लीट करावा लागेल पाच एक पाच पाच तरी पंधरा तीन उरले पाच तीस काय राहिलं तीन गुणिले छत्तीस तीन गुणिले छत्तीस म्हणजे किती एकशे आठ तर मग एकशे आठ किलोमीटर एवढं अंतर ती जाईल किती तीन तासामध्ये जर ती पाच मिनिटात तीन किलोमीटर जाईल तर एकशे ऐंशी मिनटं म्हणजे तीन तासामध्ये किती किलोमीटर जाईल ती एकशे ऐंशी एकशे आठ किलोमीटर प्रवास करेल पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच एका फळांच्या दुकानात डझनाला रुपये तीस दराने किंवा रुपये तीनला एक केळे अशा दराने केळी विकली जातात तर पन्नास केळी केवढ्याला मिळतील अ फ्रूट शॉप सेल्स बनानास ऍट रुपीस थर्टी पर डझन ऑर अ बनाना फॉर रुपीस थ्री हाऊ मच विल इट कॉस्ट टू पे फिफ्टी बनाना टू बाय फिफ्टी बनाना पन्नास केळी आपल्याला एकूण इथं काय करायची खरेदी करायची आहे केळीचा भाव कसा आहे तर डझन जर घेतले तर तीस रुपये डझनाने आणि एक सुटं केळ जर घेतलं तर ते एक केळ तीन रुपयाला पडतं मग पन्नास केळी म्हणजे काय तर पन्नास केळी म्हणजे चार डझन केळी आणि अजून किती केळी दोन केळी मग आता बघा बार चोक अठ्ठेचाळीस एक डझन म्हणजे किती असतं बारा तर बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा ते एक छत्तीस बार चोक अठ्ठेचाळीस मग चार डझन म्हणजे किती झाले अठ्ठेचाळीस केळी आणि अजून दोन केळी मग अठ्ठेचाळीस आणि दोन की झाले एकूण पन्नास केळी पन्नास केळी आपल्याला खरेदी करायची आहे तर म्हणजे किती करायची आहे चार डझन करायची आणि दोन सुटी करायची तर डझन किती करायची आहे तर चार आणि एका डझनाचा भाव किती आहे तीस रुपये मग चार डझनाचा भाव किती होईल तर चार गुणिले तीस अधिक दोन केळी खरेदी करायची कशी सुटी एक केळी केवढ्याला आहे तीन रुपयाला मग बघा तीस गुणिले चार एकशे वीस आणि तीन गुण्हे सहा म्हणजे एकशे वीस आणि सहा एकशे सव्वीस रुपये लागतील आपल्याला टोटल कशाला तर पन्नास केळी खरेदी करायला जेव्हा केळीचा भाव तीस रुपये प्रति डझन किंवा तीन रुपयाला एक केळ या दराने काय असेल केळीचा भाव असेल एका गळसरीचे वजन वीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम एका वांगडीचे अठरा ग्रॅम पाच मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे आठ ग्रॅम तीनशे वीस मिलीग्रॅम आहे सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन किती द वेट्स ऑफ अ नेकलेस अ बँगल अँड अ रिंग आर ट्वेंटी ग्रॅम थर्टी मिलीग्रॅम एटीन ग्रॅम फाईव्ह मिलीग्रॅम अँड एट ग्रॅम थ्री ट्वेंटी मिलीग्रॅम रिस्पेक्टिव्हली फाइंड द टोटल वेट ऑफ थ्री ऑर्नामेंट्स म्हणजे आता यामध्ये काही दागिने आहेत गळसरी आहे बांगडी आहे आणि अंगठी आहे नेकलेस बँगल अँड रिंग हे तीन दागिने आहेत आणि त्यांचं वजन आपल्याला कशामध्ये दिलं आहे ग्रॅम आणि मिलीग्रॅममध्ये दिलेलं आहे आणि यांचं आपल्याला काय करायचं आहे एकूण वजन विचारलेलं आहे मग आता एकूण वजनमध्ये बेरीज करताना आपल्याला काय करावं लागेल ग्रॅमची बेरीज ग्रॅमसोबतच करावं लागेल आणि मिलीग्रॅमची बेरीज मिलीग्रॅमसोबत करावं लागेल तर किती मिलीग्रॅमचा एक ग्रॅम होतो तर एक हजार मिलीग्रॅमचा काय होतो एक ग्रॅम होतो जर ह्या मिलीग्रॅमची बेरीज एक हजारच्या पुढे गेली तर आपण ग्रॅम हा एकने काय करावा लागेल आपल्याला वाढवावा लागेल मग आपण काय करू ग्रॅमच्या खाली ग्रॅम मिलीग्रॅमच्या खाली मिलीग्रॅम अशा प्रकारे लिहून घेऊ तर ही सर्व वजनं आपण खाली एक लिहून घेतली ग्रॅमच्या खाली ग्रॅम मिलीग्रॅमच्या खाली मिलीग्रॅम मग आपण आता मिलीग्रॅमची बेरीज करून घेऊ इथं किती येणार आहे पाच इथं किती येतील पाच आणि इथं किती येईल तीन म्हणजे तीनशे पंचावन्न काय आलं तर मिलीग्रॅम आलं त्यानंतर ग्रॅमचं बघू आणि आठ आणि आठ सोळा हातच्या गेला एक दोन एक तीन आणि एक किती चार तर शेहेचाळीस ग्रॅम आणि तीनशे पंचावन्न मिलीग्रॅम असं या सर्व दागिन्यांचं काय झालेलं आहे वजन आलेलं आहे हे जर आपलं आलं असतं समजा एक हजारच्या पुढं तर मग आपण हा ग्रॅम एकने वाढवला वा असता सत्तेचाळीस ग्रॅम केला असता तीनशे पंचावन्न मिलीग्रॅम आहे त्याच्यामुळे त्याला असंच ठेवावं लागेल मग ग्रॅमचं वजन ग्रॅमसोबत मिलीग्रामचं मिलीग्रामसोबत टोटल दागिन्यांचं वजन आलं शेहेचाळीस ग्राम तीनशे पंचावन्न मिलीग्रॅम पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात अमरने रुपये एकशे सत्तर पॉईंट पन्नासची ची औषधे आणि रुपये दोनशे दहा पॉईंट पन्नासची ची टॉर्च घेतली आणि दोन्हीसाठी रुपये पाचशेची नोट दिली त्याला परत किती रुपये मिळतील अमर पर्चेस मेडिसिन फॉर रुपीज वन सेवंटी पॉईंट फाईव्ह झिरो अँड अ टॉर्च फॉर रुपीज टू हंड्रेड अँड टेन अँड फाईव्ह झिरो टू हंड्रेड अँड टेन पॉईंट फाईव्ह झिरो अँड पेड फॉर द बिल विथ रुपीज फाय हंड्रेड नोट हाऊ मच मनी ही विल गेट रिटन म्हणजे अमरने काय केलंय दुकानदाराला पाचशे रुपयाची नोट दिली आणि त्याच्या बदल्यात एकशे सत्तर पॉईंट पन्नास रुपयाची औषधं आणि दोनशे दहा पॉईंट पन्नास रुपयांची काय घेतली टॉर्च घेतली आहे तर दुकानदाराने त्याला किती रुपये परत द्यावे असं आपल्याला विचारलेलं आहे तर सोपं उदाहरण आहे बघा औषधं केवढ्याची घेतली आहे औषधे ही घेतलेली आहे एकशे सत्तर पॉईंट पन्नास त्यानंतर टॉर्च घेतली आहे टॉर्च केवढ्याची आहे तर दोनशे दहा पॉईंट पन्नास एकूण खरेदी किती केली ती आपण बघू शून्य शून्य आणि पाच दहाशी शून्य हच्चं केला एक दशाऊचिन्ह खाली करायला पाहिजे चिन्ह एक सातान एक किती आठ आणि तीन म्हणजे तीनशे एक्क्याऐंशी रुपयांची टोटल त्याने काय केलेली आहे खरेदी केलेली आहे एकूण खरेदी मग आता ही खरेदी करताना त्याने किती रुपयाची नोट दिली पाचशे रुपयाची नोट दिली दुकानदार त्याला किती रुपये परत देईल पाचशे मधून तीनशे एक्क्याऐे काय करावं लागेल आपल्याला वजा करावं लागेल पाचशे वजा तीनशे एक्क्याऐंशी मग पाचशेमधून मधून तीनशे एक्क्याऐंशी वजा केले तर उत्तर काय एकशे एकोणावीस एकशे एकोणावीस रुपये एवढे दुकानदार का त्याला काय करणार आहे परत करतील पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ तीन मीटर लांबीच्या कापडाचे पंच्याहत्तर सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील हाऊ मेनी पीसेस ऑफ सेव्हन्टी फाईव्ह सेंटीमीटर लेंथ कॅन बी कट आउट फ्रॉम थ्री मीटर लॉंग क्लॉथ म्हणजे कापडाची एकूण लांबी किती आहे तर तीन मीटर आणि त्याचे तुकडे कसे करायचे आपल्याला पंच्याहत्तर पंच्याहत्तर सेंटीमीटरचे काय करायचे तुकडे करायचे मग आपण मीटरला सेंटीमीटरमध्ये कापू शकत आपल्याला मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग आपण त्याला काय करावं लागेल पंच्याहत्तर सेंटीमीटरचे त्याचे किती तुकडे होतील ते शोधावं लागेल म्हणजे काय करावं लागेल आपल्याला तीन मीटर बरोबर किती सेंटीमीटर तर तीनशे सेंटीमीटर कारण शंभर सेंटीमीटरचा का होतो एक मीटर होतो तीन मीटर बॉर्डर किती तीनशे सेंटीमीटर मग तीनशे सेंटीमीटरचे किती तुकडे होतील तर एकूण तुकडे एक तुकडा कितीचा करायचा आपल्याला पंच्याहत्तर सेंटीमीटरचा करायचा आहे तर एकूण किती आहे तीनशे आणि आपल्या तुकडा कसा करायचा आहे पंच्याहत्तर व पंच्याहत्तर आणि दोघाल झाले पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस एक पंचवीस पाचुरले पंचवीस दुने पन्नास तीन एक तीन तीनशे बारा चार तुकडे होतील प्रश्न काय होता तीन मीटर लांबीच्या कापडाचे पंच्याहत्तर सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील तर चार तुकडे होतील मीटरला पहिले काय केलं आपण सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट केलं त्यानंतर किती सेंटीमीटरचा तुकडा करायचा होता एक तर आपल्याला पंचाहत्तर एकूण किती होतं तीनशे सेंटीमीटर तीनशे बागिले पंचाहत्तर किती तुकडे झाले एकूण चार तुकडे आपल्याला इथं मिळाले तर अशा पद्धतीने आपला लांबी वस्तुमान धारकता वेळ चलन इत्यादी राशीचे मापन म्हणजेच मेजरमेंट ऑफ लेंथ मास कॅपॅसिटी टाईम मनी ॲटसेट्रा याला शॉर्टकटमध्ये आपण मोजमापन असंच म्हणू मेजरमेंट असं म्हणू शॉर्टकटमध्ये याला तर हा टॉपिक आपला इथं संपतो आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि सोबतच अशा प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद